अँड वेलकम टू ABMCM न्यूज. माझ्याबरोबर आत्ता आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका आणि वेशभूषा विभागातून निवडून आलेल्या चैत्राली डोंगरे मॅम. नमस्कार मॅम. मॅम, आपलं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या वेशभूषा विभागातून किंवा कास्टिंगबद्दल ह्या चॅनलतर्फे तुम्हाला काय करून बसायची इच्छा आहे? नमस्कार, मी चैत्राली डोंगरे. सध्या कास्टिंगचा जर विचार केला, सध्या कास्टिंग काउच हा विषय खूप सगळीकडे गाजतो आहे. मी एक महिला या नात्याने सगळ्यात पहिल्यांदा महिलांना कसं सिक्युअर केलं जाते, त्यांना चांगल्या पद्धतीने ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून कामं सरळ सोप्या मार्गाने कशी मिळतील याचा मला विचार करायचा आहे. आणि या यूट्यूबच्या माध्यमातून मला सगळ्या महिलांना अवेअर करायचं आहे तुम्हाला कशाची पण कमी पडली किंवा कशाचा प्रॉब्लेम आला तरी तुम्ही प्रत्यक्ष कोणतं कधी पण 24 तास कधी पण मला अप्रोच करू शकतात. कारण आत्ताच्या काळामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जागरूकता बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ता तुम्ही स्वतः इंडस्ट्रीमधले आहात, तुम्ही स्वतः आजूबाजूला बघताय की महिला म्हटलं की प्रत्येकाच्या समोर काय विचार येतो. त्याच्यामुळे मी अजूनच सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक महिलेला एक महिला नात्यांचा विचार करा आणि तिला एक तिची एक बाजू मांडून तिला एक व्यवस्थित पद्धतीने तिला प्राधान्य द्या. तिची सुरक्षितता कशी वाढवली जाते अशुभ सर विचार करायचा झाला तर आत्ताच्या सध्याच्या याच्यामध्ये फॅशन वर्ल्ड खूप पुढे गेलेलं आहे. प्रत्येक सिनेमाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक स्टोरीनुसार वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेशभूषा बदलते. तर त्या याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन यूट्यूब चॅनलच्याद्वारे आत्ताच्या जेवढ्या काही कॉस्ट्युम डिझायनर्स आहेत, नवोदित आहेत, त्यांना मी डेफिनेटली गाईड करीन की वेशभूषा म्हटलं की त्याच्यामध्ये फॅशन पण येते, कॉस्ट्युम्स पण येतं आणि त्या याच्याबरोबर कशा कुठल्या अँगलचा विचार करावा लागतो, म्हणजे कॅरेक्टरायझेशनपासून सोशली त्याच्यानंतर सायकोलॉजिकली त्याच्यानंतर फिजिकली त्या प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करावा लागतो. परत तो जो सिनेमा आहे तो आत्ताचा काळातला आहे का कुठल्या काळातला आहे, प्रेझेंट आहे, पिरियॉडिक आहे, या सगळ्याचा विचार करून दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून नंतर टॉप टू बॉटम प्रत्येक व्यक्तिरेखेला कसं साजेल असा वेशभूषा दिली पाहिजे याचा मी तुम्हाला नक्कीच गाईड करेन. आणि हे जे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्याच्यामधून सगळे आमचे जेवढे महामंडळाचे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट जी काय महामंडळाच्या थ्रू घडती आहे आणि महामंडळाचा जो प्रवास जो आहे तो प्रवास पुढे चाललेला आहे आणि आम्ही सगळेच तुमच्यामुळे आम्ही हा प्रवास पुढे नेतो आहे तो असाच प्रवास पुढे जाईल आणि प्रत्येकाला या यूट्यूब चॅनलची मदत कशी होईल याचा विचार मी नक्कीच करतो.